सर्वांनी आता ताट बसा, डोळे बंद करा। आपण आता आपल्या शास्त्र वार्तेला सुरुवात करण्यापूर्वी ईशस्तवन म्हणजे भगवंताची प्रार्थना आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। या ठिकाणी मी पाठातनं पोथीवाचक कुमारी सोनुताईजी अमृते यांना सूचना करतो, आपण आपल्या मधुर आवाजातून ईशस्तवनाला सुरुवात करायची आहे। चिंता न घड़ावे,
दंडवत प्रणाम महात्मा सतीशदादा गुरुपुत्रत बाबाजी अमृत अमृत प्रवर्तक सम संचालक आणि प्रभाचक या मार्गाचे अधिकारी दत्तात्रेय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींचे चरणी विनम्र वादन करतो। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर दामसा ताईंची अंतकरणामध्ये आठवण करतो। त्याचप्रमाणे या सोहळ्याचे विद्यागुरुवर्य ज्यांचं चिंतन लाभलेलं आहे असे चढगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण औरंगाबाद निवासी बाबांची अंत्यकरणामध्ये आठवण करतो। आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य दादांनाही दंडवत प्रणाम ज्यांचं शुभचिंतन लाभलेलं आहे। आदरणीय श्रद्धेय सुकिरी निवासी बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय कोरेगाव मूळ निवासी बाबाजी बाबांनाही दंडवत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व साधू संतांना तपस्वींना दंडवत प्रणाम। आमचे सन्मित्र संत मुनीजी शापूरकर त्याचप्रमाणे पोथीवाचक सहयोगी सोनूताईजी अमृते आपण या ठिकाणी आलेले सर्व नाशिक परिसरातील किंवा विविध भागातून आलेले सर्व वचनपत्रींना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94-52-75-075। तुम्ही आता खाली बसून घ्या, बस पटकन बसून घ्या, स्थान नंतर करा। जे निरूपण ऐकायला येतात त्यांनी स्थान नंतर केलं तरी चालेल। बसा रस्त्यामध्ये बसू नका, रस्ता सोडून बसा। ज्याला खाली बसता येत नाही त्याने वर बाहेर पायरी सुद्धा बसवू शकता, काही अडचण नाही आहे। ज्यांना जमत नाही खाली बसायला आणि एक दीड तास बसावं लागतं, पाऊस आपल्या पाठीमागे आहे, आपण तरी पण तुम्ही आलात। याला म्हणतात चाड, याला म्हणतात आवड। आपलं कसं असतं, आधीच तर उल्हास असतं, त्याच्यामध्ये फाल्गुन मास ईश्वरी तुमची कधी परीक्षा पाहत असतो। तुम्हाला सांगितलं ना ब्रह्मविद्या शास्त्र असेल ते काही एवढं सोपं नाही तुम्हाला ऐकायला भेटाय। शास्त्र आपल्या आवडीने अभ्यासावं लागतं। तुमच्या आवडीने भेटेल का? जर उद्या कोणी मला म्हटलं बाबा चिडला उद्या सांगा आम्ही नव्हतो तर चालेल का? नाही, जो हजर तो वजीर। आणि हे सुद्धा आपण अशा प्रकारच्या शास्त्रामधले आपण अडथळे जोडलेले असतात। शास्त्र एक दिवसभर पाऊस असतो का इथं? नाही, नेमक्या बरोबर 4-7 मध्ये बरोबर तो पडत असतो। आणि म्हणून हे सुद्धा आपण शास्त्रातले अडथळे जोडलेले असतात। यासाठी आपण अधिष्ठानाला प्रार्थना दररोज का पण करतो की बाबा असे अडथळे नको, आम्ही तिथं पोहोचलो पाहिजे, आम्ही गेलो पाहिजे। मग जो अंतःकरणातून प्रार्थना करतो तो बरोबर इथे पोहोचतो, जो वरवाडी आहे तो काहीपर्यंत पोहोचत नाही। आणि म्हणून हे शास्त्रातले आपण अडथळे जोडलेले असतात आणि भगवंताच्या कृपेने काय होतं ते अडथळे दूर होत असतात। म्हणून स्वामी रायाला आपण काय करायची, प्रार्थना ठेवायची आहे।
दुसरा एक संदर्भ तुम्हाला मला सांगायचा आहे की काल आपल्या ज्या दररोज या ठिकाणी पोथी श्रवण करतात पल्लवी ते धात्रक यांना मी काल सहज विचारलं की म्हटलं उपारा तुम्हाला कसा स्फुरला, त्यांना मी गुण विचारला, पण एवढं केलं की निश्चित नव्हतं. त्यांना मी त्यांना विचारलं तुम्ही बाबा ज्या दिवशी तुम्ही या आडगाव स्थानाचं महात्म्य सांगू लागलं की स्वामी इथे आले एक रात्र राहिले बायसांनी पूजावसर केला बायसांनी उपहार केला बायसांनी आरती केली बायसांनी उपहारती केली बायसांनी स्वामींना विडावसर केला आणि तुम्ही सांगत असताना मला असं स्फुरलं जर माझ्या देवाला असायचा अवसर झाला एक रात्र तर मी का. बघा शास्त्र निरूपणाच्या स्फुरण्यामधून एखाद्याला कसं उचित स्फूर्त याला पल्लवी ते प्रमाण. त्यांचं एक संच आहे, त्यांनी सांगितलं आम्ही इकडे करतो आम्ही तिकडे करतो आम्ही दुसरं स्थान करतो ठिकठिकाणी, पण आज मला पहिले स्फुरलं हे निरूपणाच्या माध्यमात झालं की नाही माहिती. लिळेच्या माध्यमातून शास्त्राच्या माध्यमातून माझा देव इथे कसे राहील. आता पण काय करतो आपण आडगावला स्थान आहे चरणांकित स्थान आहे आपण यायचं वंदन करायचं, पण असं वाटलं का माझ्या सुद्धा देवाला बाईसाप्रमाणे माझ्याकडून असं उपहार झाला पाहिजे विडावसर झाला पाहिजे पुष्प समर्पण झालं पाहिजे. तुम्ही काल बघितलं जेव्हा मी हा व्हिडिओ ग्रुपला टाकला अनेकांच्या मला चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया, खूप सुंदर अवसर बाबा आम्हाला असं कधी घडेल. त्यांना म्हटलं तुम्ही देवाला प्रार्थना करा किंवा शास्त्र निरूपण ऐका, म्हटलं तर तेव्हा तुम्हाला ते घडेल. एकाएकी घडतं कशा गोष्टी नाही घडत, म्हणजे शास्त्र स्मरणातून स्फुरद रूपतेमधून कशा प्रकारचा गुण बाहेर पडतो हे काल बघायला स्वामी सांगतात की नाही. ज्यांच्या ठिकाणी जावं त्यांचं काहीतरी गुण घेऊन यावा. मला स्फुरलं का ते आपल्याला स्फुरलं का ते का स्फुरलं ईश्वर पुन्हा करवी तरी स्फुरून काय करतो अशा प्रकारचा मंगळ काळ करून घेत असतो. आणि काल तर मी त्यांचा उल्लेख केला होता की ताईंना अशा प्रकारे अधिकार घडाव सेवा घडावी त्याच्याबरोबर तुम्हाला पण घडावी असे भगवंताने प्रार्थनाकार केली होती. म्हणजे काल हतकुजिक राहिलं होतं त्याचा मुद्दा मी तुम्हाला मांडला. हे का मांडतो आम्ही, या प्रेरणेतून सुद्धा कुणाला उद्या प्रवृत्ती उत्पन्न होऊ शकते. मग तो नाशिक मधला असेल तो कुठला बाहेरचा असेल त्याला पण काय होऊ शकते प्रवृत्ती उत्पन्न होऊ शकते. म्हणून कुणाच्या शब्दातून कुणाला काही वेद होईल काही सांगता येतं का, नाही सांगता येतं. आपण फक्त निमित्त देवाने फक्त आम्हाला निमित्त केलं आहे, पण करणारं कोण सगळं परमेश्वर. निमित्तातील साक्ष करून परमेश्वर काय करतात अशा प्रकारे विद्या देत असतात आणि हा सुद्धा गुण आमच्यामध्ये आला पाहिजे असं आपण देवाला प्रार्थना करायची. अजून एक माझ्याकडे प्रश्न आला होता, म्हटले बाबा आमची एक कन्या आहे आणि तिला आता लग्न करायचं आहे पण तिचं प्रेम विवाह तिला करायचं आहे, पण ज्याच्यासोबत करायचं आहे तो म्हणतो तुला माझ्या देवतेचंच करावं लागेल, मग तुला मिश्र करावं लागेल किंवा तुला आमचंच करावं लागेल, तिला धर्मसंकट पडलेलं आहे. एक गोष्ट अशी आहे धर्म प्राधान्य की कर्म प्राधान्य, इथे काय प्राधान्य आहे धर्म प्राधान्य आहे. जर तो ज्याच्यावर तू प्रेम करते तो मुलगा तुला म्हणतो की तुझा धर्म तुला सोडावा लागेल, मग तू त्या जीवाकारणे तुझा धर्म सोडणार का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून त्याला तुम्हाला सांगावं लागेल की बाबा रे मी जर तुझ्याशी प्रेम करते तर माझा धर्म मला करू द्यावा लागेल, तुझं तू कर काही हरकत नाही, पण जबरदस्तीने जर तो म्हणतो तोच करावा लागेल तर त्या मुलीने ती गोष्ट नाही केली पाहिजे, कारण तुला ईश्वराचं आता पहिलं आधीच साह्य होते. तो मुखातून बोलला म्हणजे काय केलं तुला देवाने पहिलंच तुला साह्य केलं, म्हणून जास्तही प्रेमामध्ये आंधळं व्हायचं नसतं. जर तुला प्रेमच करायचं असेल जर त्याच्यासोबत लग्नच करायचं असेल तर तू तुझा धर्म मागून घे, जर उद्या काही कमी जास्त झालं तर त्याला देव जबाबदार नाही कोणी माता पिता जबाबदार नाही त्याला धर्मही जबाबदार नाही. लक्षामध्ये म्हणजे आपल्याकडून कशा चुका होतात
शेवटी धर्म प्राधान्य दिलं पाहिजे ना, बाबा माझं असं आहे तुला काय करायचं ते सांग. तो म्हटला ठीक आहे तुझं तू कर. पण नंतरही मुलं बदलतात अशा अनेक घटना आम्ही डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. ज्या मुली एवढ्या स्पीडने तिथं गेल्या त्यांचा डिवोर्स झाला, आज ते पश्चाताप करत घरी बसलेल्या आहेत. आता त्या नावाचा मी उल्लेख नाही करणार, परंतु आमच्याकडे अशा प्रकारचे प्रमाण मात्र आहेत. म्हणून तुमच्या मुलींना वेळीच सावध करा. बाई तुला प्रेम करायचं, उपदेशेपानंतर प्रेम कर, काही अडचण नाही. उपदेशामध्ये सुद्धा भरपूर मुलं प्रेम करायला आहेतच की, परंतु आता तो मुलगा नाही तो उपदेशी, तो तुला पहिलंच सांगतोय आणि पोरगी हट्टाला पेटली. मला करायचं तर तेच करायचं. एक घटना सांगतो खानदेश परिसरामधली. एक धर्मवान घरातली मुलगी आणि तिला तिच्या आईने सांगितलं, काकूने सांगितलं, सगळ्या दुनियेने सांगितलं, बाई तो पोरगा बरोबर नाही, तो काय त्या भानगडमध्ये पडू नको. आता हे पण तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजे बरं, कारण बाबा ह्या काय मध्ये निघालं म्हणत सर, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. तुमच्याकडून चुका कशा, तुमच्या पोर चुका कशा करता. तिला सांगितलं तुला आम्ही उद्देशी चांगलं स्थळ बघून देऊ, कशाला हे पडते. आता प्रेम असं असतं ना, विषय असा असतो ना, लवकली कुची बी करेना हो की नाही. आणि मग असं झाल्यानंतर ती गेली, लग्न केलं, म्हटली करेल ते सोबतच करेल, नाही तुम्ही माझं मी बरोबर काय करून घेईल. बघा जीव कसा आहे, जीव देवाचा म्हटलेलं ऐकत नाही, पण जीव विषयासाठी किती टोकाला जातात. एखादी म्हटली का मी धर्मासाठी काही करू शकते, आमच्या स्वामी सूत्र ते ना, धर्माला नष्ट करते, धर्माला भ्रष्ट करते, पण विषयाला नष्ट करणार, त्यासाठी पाठीमागे सरंगणार नाहीये. मग तिला सांगितलं, काही दिवसानंतर ती गेली घरामध्ये, नंतर तिला मारझोड झाली, तिला चांगले चटके देण्यामध्ये आले, सासुरवास त्या ठिकाणी सुरुवात झाला. फक्त त्याने करेपर्यंत सांगितलं माझ्याशी लग्न कर, तुझी तुला स्वतंत्री आहे. नंतर अशा गोष्टी झाल्या, आई बापांना पोलीस लावून तिला घराच्या बाहेर आणून काढावं लागलं. आता ती मम्मी थोडी फार कशी तरी ठिकाणावर आहे. मुद्दा तुम्हाला मला सांगायचा, जेव्हा तुम्ही धर्माला नाकारून काम करताना तेव्हा तुम्हाला असा पश्चाताप करण्याची वेळ येते. ठीक आहे, एखादी मुलगी पुरस्सर प्रेम करत असेल, मग धर्म की तू बघ ना. जर तुला म्हणतोय की तुला मी काही करू देणार नाही, तरी तुम्ही ते लग्न करायचे, उद्या काही कमी जास्त झालं, याला धर्म जबाबदार नाही, याला आईबाप जबाबदार नाही. म्हणून उपदेशी मुलींचा प्रेम करताना विचारपूर्वक गोष्टी करा. फालतू आईबापांना गोत्यामध्ये आणू नका. ठीक आहे, तुम्ही फक्त प्रेम करताय, बाकी गोष्टी तुम्ही पाहिलंय का? जर त्याच्याकडे धर्म असेल तर काय होईल, तुम्हाला वर त्या गोष्टीचं सहाय्य होईल की नाही. अशा बऱ्याच मुली या कारणामुळे घरी बसून आहे. म्हणून जे कोणी काय असं म्हणत असेल, बाई लक्षात ठेव, तुला पुढे जीवन प्रवास तुला करायचा आहे, आणि जीवन प्रवास करत असताना सरका पुढे पुढे सरका सरकू. म्हणून म्हटलं या पुढे पुढे या इथे या बसा, डॉक्टर पदर घ्या आणि बसून जा पटा. म्हणून तुमच्या प्रपंचामध्ये जीवन प्रवास करत असताना गोष्टी लक्षामध्ये येते. अहो आमच्या काही मुली अन्य घरामध्ये गेल्या, त्यांना ती गोष्ट पस्तावा झाली. काही येड्या पोरींना उपदेशी स्थळ चालून येतात हे अन्य घरात जाण्याचा प्रयत्न. म्हणजे काय झालं, आधीच आपला धर्म फार मोठा आपण त्या भ्रष्टतेच्या मार्गावर लागलो. काल कोणी तुम्ही स्टेटस पाहिले का, उपदेशी गणपती मांडतात, उपदेशी लक्ष्म्या मांडतात, म्हणजे आपला पंथ कोणीकडे चाललेला आहे तर विचार करा तुम्ही. यासाठीच अशा गोष्टी होत आहेत. म्हणजे काय झालं, इतर धर्माला अभिमान पण आम्हाला आमच्या धर्माचा अजिबात अभिमान. इतर संप्रदाय तुमच्या गोष्टींचा पगडा बरोबर बसवत आहे, तुम्हाला फक्त ती भीती दाखवत आहे. जर तुमची मुलगी असं करेल तर आम्ही करणार नाही. तुम्हाला का उपदेशी पोरांचा सुकाळ पडलाय का? केवढे जाती राहो, त्या जातीमध्ये सगळ्या उपदेशी मुली आहेत, उपदेशी मुलं आहेत. म्हणून प्रॉपर्टी पाहण्यापेक्षा धर्म बघायला शिका. पाठीमागायचं मी जाहीर ऑडिओ करून टाकला होता. ही गंभीर परिस्थिती सगळ्यांकडे निर्माण झाली, चांगल्या चांगल्या प्रांतात निर्माण झाली, खानदेशकडे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला इथं काही कोणी आमर थोडीच आहे,
तुम्हाला फक्त प्रपंच करायचे, मग तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीला देत असताना तो मुलगा धर्मवान असावा किंवा त्यानं माझ्या मुलीला जीव लावावा, धर्म करावा. जो धर्म करेल ईश्वरीचा त्याला भगवंत काही कमी पडू देत नाही. काही कमी पडू देईल का? नाही. यावं आमच्या मुली अन्य घरामध्ये गेल्या तरी पण समर्थ पण धर्म करतात की नाही, त्या ईश्वर त्यांना काही सहाय्य करत नाही का? थोडंफार ससुरवासन करावं लागेल. म्हणून जी मुलगी असं म्हणते की मी करेल तर तिच्यासोबतच करेल. जर तो मुलगा तुला पहिलं ठणकून चांगलं सांगत असेल, लक्षात घे तुला पुढे बऱ्याच गोष्टींची तुला विघ्न येणार आहे. कदाचित तुझा तो घातही काही करू शकतो काही सांगता येत नाही. तू पहिलंच काय तुला बघून घेतोय, तुला आमचं करावं लागलं. आणि जर तू केलं नाही तर मग उद्या किती बिकट परिस्थिती होणार त्या गोष्टींची, किती वेगळं त्या गोष्टींना वळण लागणार आहे, हे सुद्धा तुम्ही काय करा, जरा नीट समजून घ्या. आईबापांनी सुद्धा आपली मुलगी कोणाच्या प्रेमात पडली याची जरी चौकशी ठेवा. आज सगळं अरेंज मॅरेज कमी लव्ह मॅरेज असलेलं काही हरकत नाही. उपदेशी असेल, गुणवान असेल, ठीक आहे. एखादी मुलगी पडली तरी प्रेमात धर्म करू देतो का, या गोष्टी बघितल्या पाहिजे. परन काही सांगता येत नाही कोण कधी बदलल, ते जीव अस्थिर आहे. सांगता येत का कोण कधी बदलल? म्हणून या ऑडिओच्या माध्यमातून, आता हा जो ऑडिओ आहे याचं यूट्यूबला प्रसारण होतं, दररोजची पोटी यूट्यूबला जात नाही, कारण त्याच्यामध्ये वचन असतं, ते फक्त ग्रुपला आहे. आज मुद्दाम मी का बोलतोय, कालच विषय बोलणार होतो पण कालचा विषय वेगळा होता, आज जरा थोडी चर्चा आहे या गोष्टीमध्ये. म्हणून तुमच्या तुम्ही करत असताना स्थळ, जागा, परिवार या गोष्टी मात्र तुम्हाला बघायला काही हरकत नाही. फक्त श्रीमंत 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 करू नका. श्रीमंत जेवढ्या पोरी घरात गेल्या तेवढ्या घरात बसल्या माझं आमच्याकडे खूप प्रमाण आहे. नावाचे ॲड्रेस तुम्हाला मी सांगेल कोण कोणत्या घरात बसलेले आहेत, कारण ग्रुपमधून मला सगळं काही शिकायला मिळतं. कसे रडतात, कसे पडतात, किती ते केबिलवाणी होतात, मला की होती कधी कधी त्यांची. का तुम्ही अशा गोष्टी केल्या? तुम्हाला पहिले बघता नाही आल्या का? तुम्ही वगैरे माडीच बघितले का, त्याची गाडी बघितली का तुम्ही? तुम्ही धर्म बघितला का त्यांच्याकडे काय आहे तो? म्हणून धर्म बघायला शिका. एका ताईने प्रश्न केला, म्हटले बाबा अशा गोष्टी पुढे येतात मग उपदेश द्यावा की नाही? उपदेश दिला पाहिजे. धर्म करू दिल तर तुम्ही द्या ना. तुम्ही काय एवढे लाचार आहे का? तिने प्रेम करावा, तिने त्याला तसं करावं लागेल, तुम्ही त्याला द्यावं? तुम्ही सांगा माझी पोरगी असं करू तर घे, नाही तर काही मुलगी स्वतंत्र आहे का तुमची? तुम्ही पण तुमचा अधिकार, आईबापांचा अधिकार आहे की नाही त्या गोष्टीवर? एवढी स्वतंत्र आहे का ती पोरगी? आता निर्णय घ्यायला लक्षामध्ये ठेव. जर एखादी हट्टीच असेल तिला सांगायचं, बाई तुला काय करायचं ते कर, पुन्हा आमच्याकडे यायचं नाही. आधी ह्या पोरी अशी नाटकं करतात, नंतर यांना आईबाप सुचतात. आता शेवटी आत्मत्व असतं ना, काय करणार ते तरी. म्हणून तुम्ही बी त्यांना चांगल्या गोष्टी ठणकून मात्र सांगा. जर का तुम्ही आता सावध नाही झाले तर तुमच्या सुद्धा मुली घरात बसण्याची वेळ येईल. सतीश दादा अमृते ठाम सांगतात. लक्षात, आमचं बोलणं हे काळ्या दगडावरची रेग आहे. रेग ठीक आहे, कुणावर प्रेम करते त्या गोष्टी बघितल्या पाहिजे, हे बघितल्या पाहिजे. तुम्ही केरला स्टोरी बघितली का? हा, त्याच्यामध्ये कसं दाखवलं त्यांनी, वास्तव दाखवलेलं आहे. हिंदूंच्या मुली कशा भ्रष्ट केल्या पुढे त्यांनी, असाच प्रकार चालू आहे ना. आणि म्हणून जर तुमच्या देवावर धर्मावर तुमचा विश्वास असेल तर आपल्या सुद्धा मुलींनी प्रेम करताना कुणावर करतो, कोण आहे, कसा आहे, या गोष्टी मात्र त्यांनी व्यवस्थित बघितल्या पाहिजे. नाहीतर उद्या देवाला जबाबदार तुम्ही धरता. चुका आम्ही करायचं, स्वामी सांगतात ना, बाई जीवाला करायचं ते करतो पण पाठी उडलावर ठेवी. याला सगळी नाटकं करायची असतात. उद्या काय कमी जास्त झालं की मग देवाने बघितलं नाही का, देवाला हे नव्हतं का, देव म्हटला होता का तुला कुठं तर कुठं म्हणून तिकडं, देव तुला काय म्हणतो, तुझ्या चाकुरीतून चल, धर्माने चल. म्हणून या गोष्टी पाहत असताना जरी गरीबाची मुलगी असेल, तुमचा मुलगा श्रीमंत असेल, तरी काही हरकत नाही. तिथे प्रपंच करायचं का, प्रॉपर्टी काय म्हणायचे आहेत का, अहो कुठला असा मुलगा आहे का तो तुमची उपोषित येणार, असा मुलगा तुम्ही बघा ना. आहे आता काही काही नातेवाईक उपदेश अन्य असतात, पण मुलगा शाकाहारी आहे का, मुलगा काही ठिकाणावर आहे का,
ह्या गोष्टी मी बघितल्या पाहिजे की नाही? आता आपले उपदेशी मुलांमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे क्वालिफाईड मुलं आहेत, पण आमची हाव काय असते? प्रॉपर्टी आणि पैसा, याच्यात तुम्ही लय गुरफटलेले फक्त. आता काय चालले? फक्त स्पर्धा चालली. त्याच्या मुलीने 10 तोळे घातलं का मी 15 तोळे घातले, पण त्याची मुलगी कोण्या कंडिशनमध्ये, हे जाऊन पहिलं बघ. मग तू विचार कर, 1 तोळा घाल पण चांगल्या ठिकाणी दे. लक्षामध्ये आता ह्या गोष्टी तुम्हाला इथं सगळा परत तरुण वर्ग बसलेला आहे, प्रत्येकाला पण मुलं मुली गोष्टी आहेत, काही तुमची मुली तर लग्नाला आलेल्या आहेत. या करत असताना आपल्या उपदेशी वर्गाने मात्र ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मग अशा प्रकारे ज्यांनी पैसा बघितल्या गेला, त्यांच्या मुली मुलांचे वाटोळ झालं आणि मग ती मुलं धर्मविपरीत झाले. चुका कोणी केल्या? तुम्ही केले. पाहताना कोणाला विचारलं का? विचारपूस केली का? नाही केली. लोक मला काय विचारतात, बाबा कुठे काही स्थळाला सांग. म्हटलं मी पोथी करणारा माणूस आहे का मी लग्न जमवणारा माणूस नाही. मी फक्त पाठीमागे मुद्दा सांगितला होता की बा तुमच्या ज्या मुली आहेत त्या काय करा, कमीत कमी आपल्या उपदेशी वर्गामध्ये द्या, त्यांना बघा. फक्त मी तुम्हाला काय केलं, सावध केलं. लोकच मला विचार, बाबा कुठं लक्षात आहे का? अरे म्हटलं मी दीक्षा घ्या, आम्ही कसं लग्न करा म्हणून. फक्त आम्ही तुम्हाला काय केलं, फक्त या गोष्टीविषयी तुम्हाला सावध केलेलं आहे की तुमची पावलं टाकत असताना या गोष्टी जरा तुम्ही काय करा, याची नीट काय करा, चौकशी करा आणि त्या गोष्टी करा. जर तुम्हाला कोणी असं पहिलं वधवून घेत असेल, जर तुम्ही पुन्हा ती गोष्ट करत असाल, तर याच्यामध्ये देवाचा धर्माचा कोणाचाही दोष नाही. ज्याला करायचं ते वर्ग कोणते बघा, तुम्ही ते संवाद करा. फक्त परस्परी मुली तर जमवतात, आता कलियुग आहे ना, तिकडे सगळे परस्पर सगळे जमवतात. गळ्यात डायरेक्ट सांगतात, मम्मी मी बायको करून आता आलो, आता काय शरीर वेगळं करायचं काम जास्त पडलेलं नाही. तुम्ही तो मम्मी ही सून तुला मी ते आणली, मम्मीला काही तपास नव्हतं, पप्पाला काही तपास नसतो, डॅडी ती घरामध्ये घेऊन येते, झालं का नाही असं. म्हणून या गोष्टी जरा तुम्ही काय करा, लक्षामध्ये ठेवा. लाईट गेली का? म्हणून धर्म बघायला शिका आणि नंतर त्या गोष्टींचा तुम्हाला पस्तावा होऊ नये, याचा मात्र आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अन्य लोक उपदेशी मुलांचे स्थळ शोधत येतात, पण त्यांना माहिती आहे 10% आपल्यामध्ये भरकटतात तो भाग वेगळा, 90% त्या लोकांना माहिती आहे माझी मुलगी या घरामध्ये सुरक्षित राहू शकते, कारण की म्हणवा पंथामध्ये शक्यतो हे मुलं काही एवढं व्यसन करत नाही. आता 10% आहेत बरं का आपल्यामध्ये पैसे लफंडर आहेत, मी नाही म्हणणार, सगळे काही सगळ्याचे नाही असे काही आहेत, मग त्यापासून दूर गेले, त्यांचं किती वाटवलं तुम्हाला तर सांगायला नको. म्हणून ते जर तिकडे येतात, मग तुम्ही या गोष्टींचा विचार करायला नको का? हे मात्र गोष्ट आजच्या निरूपणाच्या माध्यमातून एक तुम्हाला मी हितगुज केलं. काय केलं? हितगुज करतो आहे. आता एक अजून प्रश्न असतं की म्हटले आता गणपती मांडलेले आहे, मग त्याचं डेकोरेशन बघायला जावं का? असं मुद्दाम काही जाऊ नये, रस्त्याने चाललं बघितलं काही हरकत नाही, पण विशेष करून तिथे काय आहे बा, विशेष करून गेले तर दोष, पण आता रस्त्याने चाललं स्वाभाविक बघायचं म्हणून बघितलं तर काही दोष लागत नाही. मला काल एक नागपूरचा ताईचा प्रश्न होता, म्हटले बाबा मुलांनी उपदेश घेतला, परंतु आता जास्त तो मित्रामध्ये जातो रमतो, मित्र त्याला घेऊन जातात, गेलं पाहिजे का? म्हटलं वास्तव या गोष्टीत नाही गेलं पाहिजे, कारण काय होतं, आज निस्ता बघायला गेला, उद्या मग मांडायला गेला, परवा काय करायला गेला, म्हणजे भंडारा खायला गेला, धर्मापासून हळूहळू दूर गेला. अभिधी झाला की नाही? मग तुम्ही म्हणता समाजात आम्हाला राहावं लागतं, मग तुमचे मुलं तुम्ही कट्टरता कधी शिकवणार? हो, समाजात सगळ्यांनाच राहावं लागतं, राहावं लागतं की नाही? मुस्लिम धर्म पाहिला का तुम्ही? ख्रिश्चन पाहिले का तुम्ही? पाहिले की नाही? सोडतात का त्यांचा धर्म? ते बाकी सगळ्यामध्ये जातील, पण ते त्यांच्यालाच मानतात. आपण काही शिकलो का त्यांच्याकडून? काही शिकत नाही आपण, कुणीकडे भरकटणार आहे.
तसं बाकी जाऊ द्या ना आता, पण आमच्या मानवत संप्रदायाच्या या अनुयायी वर्गाने गोष्ट निश्चित केली पाहिजे की नाही? जेव्हा तुम्हाला उपदेश दिला गुरु म्हटला का गणपतीला जा भंडारा खा म्हटला का गुरु असा, मग जे तुम्हाला गुरुनी सांगितलं तुम्ही करता का म्हणते? नाही करत. असा धर्माचा हळूहळू ऱ्हास होत जातो आहे. तुम्हाला उपदेश का बरं दिला की तुम्हाला आता ईश्वर भक्तीकडे यायचं आहे, म्हणून मी तर असं म्हणेन की लहानपणी जास्त त्यांना घाई देण्याची करू नका. ज्या मुलांचे कान लहान 8 वर्ष महिन्यावर फुगले ते मुलं मोठेपणी गरगाळले, त्याला समजलं पाहिजे ना या गोष्टी. ठीक आहे, 12 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्याला दिलं पाहिजे. आता एकाने सुरू केलं 7 वर्षालाच द्या, आमच्या मध्ये बोलले काही सोपतीने दीडशाने बोलणारे लोक आहेत. 7 वर्ष कुठं माहितीये का, 12 वर्ष तो अधिकारी होत असतो, त्याला समजलं पाहिजे की नाही काय गोष्टी करायच्या म्हणून. आणि मग त्यांना असं दिलं नंतर तिथून गरदळून गेली. त्यांना सांगा हे तुला पाळणं होतं का, तुला जमतं का, हे झाल्या पाहिजे की नाही? फक्त आम्हाला काय संख्या वाढवायची का, आम्हाला काय फक्त पंथ वाढवायचा आहे का? नाही, आम्हाला देवाने सांगितलं बाबा 1000 लोक माझ्याकडे येऊ नका, 1000 एकच ये पण एक निष्ठ राहा. आम्हाला गर्दी पाहिजे का? आम्हाला गर्दी चालत नाही. आम्हाला कोण पाहिजे? अर्थवंत जिज्ञासू पाहिजे. एकाने माझे स्टेटस पाहिलं, ते म्हटले काहीच गर्दी नाहीये. म्हटलं मी गर्दीतला माणूस नाही, काही माणसं गर्दीची त्यांना फक्त गर्दी असावी लागते. म्हटलं मी गर्दीचा नाहीये, माझ्या पुढे बसल्या वर्ग अर्थवंत जिज्ञासू हे मी पाहिला. कारण की म्हटले जो वर्ग माझ्याकडे येतो तो सुद्धा पडत्या पावसामध्ये माझ्याकडे येतो, याला म्हणतात म्हटलं अर्थ. म्हटलं सुविधा तर कुणी पण येईल ना. म्हटलं मला गर्दी लागत नाही, मला ईश्वर शास्त्र जे आहे इथे गर्दीच नको आहे, इथे अर्थवंत पाहिजे. भले ते चार का असा पण कसे पाहिजे ते अर्थवंत पाहिजे. गर्दीत तर गोंधळ असतो ना. आता हे कार्यक्रमाने गर्दी असते, किती गोंधळ असतो, याला म्हणतात पोथी. आणि ते असतो दुसरे ते सोहळे असतात. जिथे पोथी चालते मग ते महावाक्यासारखी पोथी किंवा कुठं पोथी असेल तिथे काय असतं का? नाही नाही. काय काय म्हणतात आज माणसंच नाही आले, माझं हे करा. आमचे मला संत दादा म्हटले आज काही कोणी 4 लोक म्हटलं 4 आपल्याला महत्वाचे आहे येतील म्हटलं बरोबर सगळे आलो. तेव्हा 4 इथं माता होते आणि 2 पुरुष आपले होते. काय झालं की अर्थवंत आणि जिज्ञासू या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि अर्थवंताला जिज्ञासूलाच सांगावं म्हणून मी काय सांगतो ज्यांना जिज्ञासा जे अर्थवंत आहे त्यांनीच ग्रुपमध्ये यायचं. आता मी नवीन प्रकार सुरू केला. एका त्याने मला फोन केले म्हटले बाबा ग्रुपमध्ये ॲड करा, म्हणून लक्ष्मण गणपती मांडते का म्हटलं. आता मी असं विचारणार आहे प्रत्येका, देवा मला सुचवतो बरोबर कोण काय. ती रडायला लागली म्हणजे नाही नाही बाबा मला ॲड करा, म्हणजे भावना प्रकृतीची होती. म्हटलं ही जरूर गोष्टी असे असते, तुम्ही मिश्र क्रिया करताय आम्ही तुम्हाला सांगतो, त्याच्यावर तुमच्या कुठल्या गोष्टीचा काही तुमच्यावर परिणाम होणार नाही. आता मी एक सुरू केली, मी काहीला सकाळीच बोललो की आता आपण असं सुरुवात करायची, हे मिश्रक्रिया करतात का, हे काही लक्ष्मी गणपती करतात का, लगेच त्यांना बाहेर काढायचं. आता आम्ही चौकशी सुरू करणार आहे फोन करू, आमच्याकडे सगळ्यांचे नंबर आहे ॲड्रेस आहे. म्हटलं हे पण अभियान आपण सुरू केलं पाहिजे की नाही, 100 ग्रुपला थांबा पण ते महत्वाचे राहतात, नुसते गर्दी करून चालेल का? नंतर मी महिन्याला ग्रुप शोधनही करत असतो की कोण ठिकाणावर कोण ऐकत नाही, त्यांना मी फटाफट बाहेर काढत असतो. माझा मेसेज गेला मला फटाफट फोन सुरू होतं, बाबा हात जोडते आम्हाला काढू नका, हे करू नका, ते करू नका. म्हणजे काय समजतं मला हे ऐकता. अरे मी तुम्हाला एवढं देतोय सोपं करून, कुठलं चार्ज नाही, कुठली फी नाही, कुठलं काही नाही, तरी पण तुम्हाला ऐकू वाटत नाही. तशांनाच आम्ही काय करतो, ग्रुपमध्ये ठेवत असतो, त्यांनाच आम्ही ग्रुपमध्ये घेणार. जोपर्यंत मला ते कोण मेसेज नाही की बाबा मला जॉईन करा, तोपर्यंत मी जॉईन नाही. बरेच लोक त्यांना प्रणाम करताना मोकळं होतं. आम्ही त्यांना सांगतो ज्यांना जॉईन व्हायचं त्यांनी आपलं नाव पत्ता गुरुचं नाव, नंतर आम्ही त्यांना फोन करतो, त्यांची नामं घेतो, नंतर आम्ही त्यांना ग्रुपमध्ये सहभागी करतो. म्हणजे आला का घे, आला का घे असं आमच्याकडे नाही.
कारण तुम्हाला शिकवायचं आहे ना, तुम्हाला शिकायचं आहे की नाही, म्हणून या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. हे असे काही संदर्भ आहेत, हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये फार उपयोगी असतात. काल आपण एक संदर्भ बघितला, आधी संबंध बंधन तिचा आधी वाचला परत. हा दंडत म्हण संबंध वंद्य निरूपण काचराळा तिकव नायकांचा उपहार स्वीकार. तिकव नायके गोसावयाते उपरा लागे विनविले. तिकव नायकांनी स्वामींना उपहारासाठी विनंती केली. आधी झाली चरित्राची सुरुवात, कालचे काही मुद्दे राहिले तर मी थोडं तुम्हाला सांगतो. संबंध वंदनरूप आपण लीळा बघायची, लीळा ही जाणण्याची. एका बाईचा मला फोन आला आणि बाबा तुम्ही चरित्र सांगता, गावच सांगत नाही. म्हटलं नीट ऐक झालं, म्हटलं तू नक्की स्वयंपाक करताना लीळा ऐकत असेल. म्हटलं बघ, म्हटलं माझ्या प्रत्येक लीळेमध्ये, युट्यूब माझा नाही बरं लक्षामध्ये ठेवा, माझ्या ग्रुपला पोतीचा, तिने दंतचरित्र ऐकलं असं. ज्या लीळा आम्ही सांगतो, आपण लीळा काय पाहिली, कुठली चालण्यात आहे, जालन्याच्या चाललेली आहे. आणि जालन्या ठिकाणी स्वामींनी फार मोठा संदर्भ सांगितला की संबंध वंद्य निरूपण. आपण काय मुद्दे बघितले, संबंध व्यक्त वस्तूला होत असतो. त्यामध्ये आपण काल बघितलं की स्थानापतीचं काम असतं सहाय्य करणं, किंवा परमेश्वराची कृपेपासून एक जीवाला संचार होतो. स्थानाच्या ठिकाणी कृपा आणि माया, तिसरा आहे प्रसन्नता, मनोधर्म आहे. जे काही शक्ती नाही, प्रसन्नता एक मनोधर्म आहे. आणि प्रसन्नता मनोधर्म हा परमेश्वराने प्रसादामध्ये का बरं ठेवला? योग्यता परमार्गाच्या हेतूने प्रसन्नता कृपा शक्ती स्वामींनी स्थानामध्ये आणि प्रसादामध्ये ठेवलेली आहे. स्थान माया प्रधान, कृपा अनुषंगी, कृपेचं कार्य कमी चालतं. आणि प्रसादामध्ये काय सांगितली? कृपा, प्रसन्नता आणि माया. पण प्रसादामध्ये प्रमुख काय माहित आहे का? माया आणि प्रसन्नता या दोन शक्ती फार महत्वपूर्ण आहेत. प्रसन्नता कुठली शक्ती नाही, तो मनोधर्म आहे देवाचा, तो परमेश्वराने त्या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण की ती वस्तू आम्ही सेवन केल्यानंतर, आपले ती वंदन केल्यानंतर आमच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची प्रसन्नता होते. म्हणून तीन दिवसाला एकदा प्रसाद नमस्कार करावा, दररोज करू नये, कारण त्याला खेद होतो. कधी करावा प्रसाद? तीन दिवसाला नमस्कार करावा. तुमच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे प्रसाद आहे, आमचा काही पुजारी वर्ग आहे, त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचे प्रसाद आहे. आणि तीन दिवसाला तो प्रसाद आपण नमस्कार केला पाहिजे. परंतु प्रसाद वंदन करत असताना जसं त्यांनी सांगितलं, मायेचा संबंध, कृपेचा संबंध स्थानाच्या ठिकाणी झाल्यानंतर तो संहारापर्यंत राहतो, त्याला कोणी काढू शकत नाही. जसं देवतेची प्रतिमा सामर्थ्य आहे, पाला पाणी असेल तर अभिमान असतो, पाला पाणी संपला की अभिमान संपतो, तसं आमच्या स्थानाचं नाही. फक्त काय होतं? पुरुषाचे निकरणी आकरणीये दडपे उजरंबे. पुरुषाच्या आकरणी प्रयत्नामुळे, आकरणी प्रयत्नामुळे म्हणजे काय, त्याचं स्थान आहे आपल्याकडे, पण ज्याची तुम्ही सेवाच नाही केली तर तिथे प्रसन्नता राहील का? ते जे सामर्थ्य दडपून जाईल, उदास होईल. सेवा असेल तर लगेच तुम्हाला कार्य दिसतात. आता आपण इथं का प्रसन्न वाटतं? इथं सेवा आहे. तुम्ही काही स्थानाजवळ येतात तिथे कोणीच नाही, तिथे उदास का वाटतं? स्थानाची सेवा नाही. शक्ती जळस्थळापर्यंत सांगितली, जळ आणि स्थळाचा समतोलपर्यंत आपण नमस्कार खाली करू शकतो. पण प्रसाद कसा नाही म्हणाले, जर तुमच्याकडे प्रसाद आहे, पण जर का तो प्रसाद जळाला, पाण्यामध्ये पडला, अजीर्ण होऊन गेला, तर मात्र ते सामर्थ्य त्या ठिकाणी काम करत
याला म्हणतात पुरुषाची निकरणी अकरणी दडपे विजृंभे. प्रसाद आहे, विशेष आहे, धूप नाही, दीप नाही, उपहार नाही, आरती नाही, पुष्प समर्पण नाही, विडा समर्पण नाही, निष्ठा कुठे ठेवला, पेटीमध्ये ठेवला, कधी त्याला नमस्कार नाही केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आम्ही काही काही ठिकाणी आम्हाला सुगंधी का वाटते, काही काही उद्देशांकडे देवपूजा आहे अशी धुळकात पडलेली आहे, काही काही पुजारी वर्गापड आहे अशी धुळकात पडलेली, जे सुद्ध नाही ते मात्र करतात. काय झालं, जर तुम्हाला उपकरण होत नसेल तर तो कोणाला काय करा, देऊन टाका, कोणी साधूंना द्या, कोणा मार्गामध्ये द्या. विशेष तुम्हाला व्यवस्थापन होत नाही, लय खंडीभर तुमच्याकडे देऊन टाका. काय होतं, तुमच्याकडून त्याचे काय होते, अवहेलना होते, लक्षामध्ये येते, म्हणून त्याच्यामध्ये प्रसन्नता आहे. जर का तुम्ही दुर्लक्ष त्या गोष्टीकडे केलं तर काय होतं, तिथे ते सामर्थ्य काम करत नाही. म्हणून प्रसाद हे प्राप्त करण्यापेक्षा त्याचं संरक्षण फार महत्वाचं आहे. भरपूर विशेष गोळा करण्यापेक्षा त्याचं संरक्षण फार महत्वाचं आहे. होतं का पाहणं आपल्याकडे लवकर त्याचं कधी? आता आम्ही काही ठिकाणी पाहतो 15-15 दिवस त्यांचे सुडे बदलत नाही. त्या देवपूजे सुडे आपण सुद्धा देवपूजेचे सुडे सुद्धा आपण घरी बदलत नाही. आता तुम्ही हे निरूपण ऐकून ऐकून लागतो, बरे लोक आमचे हुशार झाले, आता जिथे ते आम्हाला सांगतात, म्हणे बाबा आम्ही खूप काही शिकलो या गोष्टीमधून. लोक मला अनुभव सांगतात, आमचे शिंदूबाई इथं आलेले आहे, सांगतात मला त्या गोष्टी. आमच्या गायकवाडता इथं आलेले आहे, आमच्या शेजवळता येईल, हे आमच्या ग्रुपचे लोक आहेत. पहिले जुने कस्टमर बरं का आमचं आहे, आमच्या त्या राधिकाताई आहे, सांगतात आम्हाला गोष्ट. लोक आम्हाला पूर्ण अनुभव सांगतात की बाबा या निरूपणाच्या माध्यमातून आम्हाला देवपूजा कशी करावी या गोष्टी आम्हाला फार समजून गेलेल्या आहेत. आता म्हणजे योगेश जातो त्यांच्या घरी होतं, पण जेव्हाही त्यांनी ऐकलं एकदम त्यांनी सगळा बदलाव करून घेतला, त्यांनी ते वेगळं सुंदर आसन केले. म्हणून देवपूजेला सुंदर प्रकारचं आसन पाहिजे, देवपूजा किचनमध्ये नको. आता का मी तुमच्या घरी आलो नाही, कारण देव सध्या मला जाऊन परवानगी नाही, नपल तर काळ आहे. मला काल जायचं होतं शिंदे बायकरांच्याकडे, मला एकदम उलट्या सुरू झाल्या, दोनदा मी निघालो, मला अडथळे आले. आणि मी ईश्वर संकेत आला की फक्त पोथी करावी, धर्मवार्ता करावी, कुठे काही आपण जाऊ नये. आदर्श संकेत आमच्या उद्या गुरूंना मी फोन केला, बाबांनी सांगितलं ज्या कार्यासाठी तू गेलेला आहे ते कार्य पहिलं कर, आता कुठे सध्या तुम्ही काही करू नका. म्हणून जे काही तुमचं आहे ते मला इथे तुम्ही हे करा, नंतर तुम्हाला गोष्टी पुढे बघता येतील. लोकांना वाटेल बाबांनी सांगितलं अशा लावले आले का नाही, अदृश्य संकेत मला त्या गोष्टींचा नाही. आणि आता नपालता आहे हो की नाही, मी जर तुम्हाला सांगायचं मीच फिरायचं गोष्ट बरोबर आहे का, म्हणजे चर्चा होईल की नाही. बाबा सांग, बाबाच फिरले एक टाईमाला, म्हटले बाबा आमच्या फार गल्लू गल्ली गणपती माझी इच्छा आहे, म्हटलं अजिबात तिकडे येणार नाही, म्हणजे नाही. आणि मग कला अदृश्य संकेत त्या गोष्टींचा झाला, तेने करून मी स्थगित सगळा कार्यक्रम माझा केलेला आहे. तुम्ही इथे मला भेटा, काय द्यायचं ते मला इथे द्या, ठीक आहे. कोरडी विषय तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आता मला भेटायला येतात ना, त्यांनी मला फोन करून घ्या, त्यांना काय वाटतं मी मंदिरामध्ये थांबलेलो, मी योगेश बाबांच्या घरी थांबलेलो, माझी पट्टी तिथं आहे, म्हणून मला काय करा, येताना फोन करून या. आणि ज्यांना मला भेटायचे त्यांनी मात्र संध्याकाळच्या पोथीच्या टायमाला मात्र तुम्ही जरूर मला तुम्ही भेटू शकता. म्हणजे का मला सहाय्य झालं, मी 2 दिवस घराच्या बाहेर पडणार होतो, माझा नंबर घेतला, सगळं घेतलं, सगळे नंबर तिथे दिले, अदृष्टाचा तिथून संकेत आला, मला अडथळे, म्हणजे काय झालं, एक प्रकारचं मला काय झालं, सहाय्यच झालं, ज्याला म्हणतात ईश्वरी सहाय्य. किती त्यांची तळमळ होती, त्यांना बारा या गोष्टी वाटल्या, मलाही कसतरी गोष्टी वाटल्या, परंतु ईश्वर संकेत काही असतात. तुमची खूप तळमळ आहे, परंतु या दिवसापर्यंत मला जास्त काही परवानगी नाही. मग तुमचं दान जे काही भजन पूजन आहे कोरडी भिक्षाची, इथे मी काय करेल, तुमची घेऊ शकतो. सहाय्य कसं होतं मुद्दा तुम्हाला मी सांगितला. दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं प्रसाद अशा प्रकारे नमस्कार करावा, 3 दिवसाला नमस्कार करावा, पुष्प व्हावं, वंदन केल्यानंतर दंडवत घालावी, त्याची अवहेलना करू नाही. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही स्थानाला येत आहे की नाही, पहिले 2 दंडवत घातले पाहिजे. पाठीमागे मुद्दा आमचा झाला होता, पण नवीन तुम्हाला सांगतो, आल्यावर 2 दंडवत घालायची, नंतर हात सवळे करायचे, नंतर स्नान करायचं, नंतर विडावसर करायचा, नंतर 5 दंडवत घालायचे, असा तो स्थानाचा काय सांगितला विधी आहे.
तुम्ही कुठे प्रसाद वंदन करायला गेलात, पहिले करून दंडवत घाला, नंतर काय करा, नंतर तो प्रसाद वंदन करा। आणि म्हणून आमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या दडपल्या गेल्या नाही पाहिजे। जरी कोणाकडे स्थान असेल, कोणाकडे पूजा असेल, जर का तुम्ही त्याची अवहेलना केली तर कोणी राहू, आम्ही राहू, तुम्ही राहू की पुजारी राहू, कोणीही राहू, जर का त्या गोष्टी तुमची अवहेलना झाली, तिथं व्यवस्थित सेवा नाही झाली, तर आपल्याला काय लागतं, त्या गोष्टींचा दोष लागतो, स्थानापती मग ते कार्य करत नाही। आपलं शरीर आहे तर असंच ठेवतो का आपण, लिसीपुसी करता की नाही त्याची, तसं स्थान प्रसाद यांची सुद्धा आम्हाला निभूतीपूर्वक सेवा करता आली पाहिजे। म्हणून परमेश्वराने तो संबंध दिला, आम्हाला वंदन करण्याच्या हेतूने दिला, आम्हाला उजळता यावी, आम्ही प्रपंच कर्म करतो आणि कर्माने आमच्याकडून होतात, प्रसन्नता राहावी, काय करावं म्हणून तो प्रसाद म्हणून स्थान म्हणून विशेष आम्ही दररोज आमच्या घरी वंदन केला पाहिजे। पण कधी कधी कसं आपल्याकडे होतं, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं त्याच्याकडे आमचं लक्ष जास्त काही जात नाही, करायची म्हणून करायची, व्हायचं म्हणून व्हायचं, दाखवायचं म्हणून दाखवायचं, हो की नाही? त्याने सांगितलं ना, संबंध नमस्कार करा, दंडवता पर्यंत जेपर्यंत तो वरुता तो भावो मनसा वाचा कर्तव्य। कसे करावे म्हणाले, जसं आता उपार नेणे हा विधी, पण पाच घास मोडणे हा तुमचा भाग। मग तुम्ही उदबत्ती दाखवली, पुष्प वाहिलं, हा तुमचा काय सांगितला, वरुता तो भावो। तुम्ही दंडवत घालताना विधीच आहे ना, पण स्मरण केलं ना विधीच आहे ना, परंतु इतर तुम्ही ज्या क्रिया करसाल, जे सेवा करसाल, तिथे दास्य व्यापार करसाल, हा विधी पण आहे, तुमचा भाव पण आहे। काल तुम्ही बघितलं ताईंचा उपहार होता, सगळ्यांचं कशी लगबग चालू होती, काही त्यांना रांगोळ्या काढू लागल्या, त्यांच्या ग्रुपच्या महिला कोणी दिवा लावू लागलं, कोणी तिथे विड्याची तयारी करू लागलं, कोणी धावपळ होती की नाही, काय आहे तो आपला भाव आहे। म्हणजे मला नाही करता आलं, पण मी त्यांच्या कार्यात सहभागी होऊ शकते की नाही, काय काय करत तर काही नाही, पण उदास असतात, जाऊ दे त्यांचा परिणाम, मग त्यांनी घेतली ना पोथी, आपलं काय करायचं असं आपल्याला वाटतं। ही काही घेतलेली नाही, ही फक्त एक धर्मवार्ता त्या ठिकाणी निर्माण झाली, पण जिथे शास्त्र अवसर आहे मग आपण तिथे गेलं पाहिजे। ना बाबाला आमच्या कोणाला उपदेश, ना बाबा आमच्या भागातले, ना बाबा आमच्या प्रांतातले, कशाला जायचं असं वाटतं की नाही, बाबा कुठल्याही प्रांतातला राहू तुम्हाला तो धर्म देणार। का तुमच्या परिसर बाबावर ठपका ठोकला आहे का आम्ही सांगू नाही का तुम्हाला, सांग धर्मवार्ताच्या ठिकाणी आहे, धर्मीयाचे घरविकार का तुमची साधू लोकांना अशी जिथे त्यांना तिकडे आमच्याकडे येत नाही का, तिकडे आम्ही पण त्या डोक्यावर येतोच की त्यांना तिकडे आल्यावर, मग तुम्हाला आम्ही का डोक्यावर चालत नाही इकडं। म्हणून बाबा कोणताही राम धर्म देतोय ना, धर्मीयाचे घरविकार। आम्ही काय केलं, प्रोटोकॉल तयार केला, आमच्या प्रांतातला आहे का, आम्हाला त्यांचा उपदेश आहे का, ते आमचे गुरु आहेत का, ह्याचा पुढे तयार झाला। तुम्हाला सांगणारे ते आमच्यात काही असतात ना, तुमच्या पण काही दोष नाही आहे, म्हणजे तुला मुद्दा सांगायचा, मला काही त्या गोष्टींचं नाही करायचंय, परंतु ज्या ठिकाणी शास्त्र आहे त्या ठिकाणी गेलंच पाहिजे। मी काय म्हटलं तुम्हाला, मला 1000 रुपये दक्षिणा लावा काही द्या म्हटलं तुम्हाला, नाही, पण भीती काय झाली, ते काही त्यांच्याकडून तरी घेऊन जात, हे बघा मला जेव्हा मागायचंय तेव्हा मी भिक्षा माध्यमाने मागणार, माझं देवाने काम दिलं मला भिक्षा मागायचं। म्हणून कुठे काही राहो, धर्मवार्ता चालू असताना आपण ठिकाणी गेलं पाहिजे, ज्याने असं सांगितलं त्याला सुद्धा शास्त्राचं अवहेरण घडतं। म्हणजे जिवंत अनुभव, एक मला ताईचा फोन आला, म्हटले बाबा असा आमच्या अमक्याचा आम्हाला फोन आला, मला वाईट वाटलं, बघा आपण किती अज्ञान होतो या गोष्टीमध्ये, की अरे धर्मच करतोय ना आपण, धर्म देतोय, तिला सांगितलं ऐकायची आवड आहे, म्हटलं ये तो कोणाचं काही ऐकत बसू नको। जर का तुम्ही असं कोणाच्या क्रियेला आड आले तर तुम्हाला परत लवकर शास्त्राचा योग येणार नाही।
तुम्हाला काय करायचंय, कुठे जा, कोणी सांगते श्रवण करा, धर्म घ्या, जा. परंतु कधी कधी असे चाकोरे आमचे तयार होतात, आहे की नाही. आणि म्हणून कोणकोणत्या प्रांतातला आहे आणि कोणाचं काही वर्चस्व आहे याला किंमत नाही. धर्म त्यांच्याकडे आहे ना, ज्ञान त्यांच्याकडे आहे ना, बस आपल्याला हे गोष्टी बघायच्या, आपल्याला तो अवसर प्राप्त करायचे. आणि इथे काही कळलं, लोकांनी मला इथं आणलं का, मला कुणीच आणलं इथं माहिती, सतीश बाबा कोण तुम्हाला माहिती होतं का, नव्हतं माहिती कोण सतीश अमृते आहे. पण कोणी आणलं मला, त्या साधकांना त्या निमित्त करून मला इथे आणलेलं आहे. म्हणजे ईश्वर तुम्हाला काहीतरी अप्रूव द्यायचंय तुम्हाला. आता हे कसं घडलं याचं मी तुम्हाला प्रस्ताना शेवट समाप्त केलं, त्या गोष्टीने तुम्हाला मी सांगणार. मुद्दा आपला चालला होता की प्रसाद विशेष आपण त्याची मात्र व्यवस्थित त्या गोष्टींचं संरक्षण आपण केलं पाहिजे. म्हणून जेवढं तुम्ही पुष्प वाचाल तेवढं काय होईल तिथे गुजरंबता राहते. म्हणून 3 दिवसाला एकदा आपण प्रसाद नमस्कार करायचा. त्याचं अवहेरण मात्र आमच्याकडून झालं नाही पाहिजे. फक्त प्राप्त करण्याच्या भांडणीत पडू नका. जे तुम्हाला दिले त्याचं रक्षण करण्याचं मात्र तुम्ही काळजी घ्या. म्हणून जे आमच्याकडे प्रसाद चिन्ह होतात त्याचे पुन्हा प्रसाद बांधणी करतात. माहिती का तुम्हाला असतो ना कार्यक्रमामध्ये, पंचवतार उपहार प्रसाद बांधणी अभिषेक सोहळा. जो प्रसाद बांधणी करत असताना त्याला जो खेद होतो त्याचा प्रसव ज्याने बांधणी केली, आता करतात नाही, विशेष बांधण्या करतात, प्रसाद बांधण्या करतात, ते वेगळे असतात. त्यांना प्रसव मोडावा लागतो कारण त्यांना खेद होतो की नाही. म्हणून जरी नाही बांधले गेले काही अडचण नाही, पण आता सुंदर दिसावं, चांगलं दिसावं, आपल्या डोक्यात त्या गोष्टी असतात. जरी देवाला नाही बांधणी केली तरी काही अडचण नाही. दत्तात्रय प्रभूंच्या विषयाला बांधणी करता येते का? त्यांना तर अजिबात चालत नाही. एक साध्वी आहे आमच्या तिकडे, तिने ते ओट्यामध्ये विशेष बसवलं आणि त्या दत्तात्रय प्रभूंच्या विषयाला घासला. साधूबाईने तिला तेव्हापासून गेल्या 20 वर्षापासून तिला कमरेचा त्रास, अजिबात तिला बसता येत नाही. फक्त चकाचोंद दिसावं, एकसारखं दिसावं, तिच्या डोक्यातही बसला दणका असावा. म्हणून काही करण्याच्या भांगणीमध्ये पडत जाऊ नका. असे जरी विशेष ठेवले तरी काही हरकत नाही. जर मग करायचे असेल स्वामींचा विशेष, बाबांचा विशेष, त्या गोष्टी असतात जर आवश्यकता असेल तर, नाहीतर काही गरज नाही. ओरिजिनल ते ओरिजिनल त्या गोष्टी असतात. आता मार्गव्यवस्थेमध्ये तो एक मार्गवी दस्त म्हणजे त्यांना बांधण्या वगैरे करतात, चांदीच्या कोणी सोन्याच्या, त्यांच्या पिढीचं बंधन असतं. आपण त्या भांगडीत पडायचं काही नाही, खेद नाही झाला पाहिजे, लक्षामध्ये ठेवा. आणि अशा प्रकारे परमेश्वर स्थानाच्या ठिकाणी कृपा आणि माया, प्रसाद जो आहे त्याच्या ठिकाणी कृपा माया आणि प्रसन्नता, हा एक धर्म त्यांच्या ठिकाणी आहे. प्रसाद सुद्धा आमचं काय करतो, रक्षण करतो. फक्त स्थान 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 नका करायचं. कुठे जर देवपूजा असेल तर आपण ती सुद्धा वंदन करायला गेलं पाहिजे. आमची सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा आहे, सर्वज्ञ प्रतिष्ठानद्वारा आयोजित तीर्थ वंदन समाज प्रबोधन प्रसाद वंदन पदयात्रा. लोकं डोक्यामध्ये काय, फक्त स्थानच वंदन. स्थान वंदन असेल लोकांची गर्दी राहते आणि प्रसाद वंदन असेल लोकांची गर्दी नसते. मग आदरणीय आमचे दादा वावडगावचे सर्वज्ञ विद्यापीठाचे कुलगुरु, आमचे गुरु पण संजयक आहेत, तडगावचे बाबा आहेत आणि संजय चंदीकर बाबा आहेत, आताचे गारंजीकर बाबा आहेत, हे संयोग लोक मंडळी आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आमचे गुरुजी, आमचे दादा पण संयुक्त त्या पदयात्रेमध्ये गेल्या 25 वर्षापासून आमच्या सगळ्या त्यांनी ती फिलताने यात्रा केली, पुजारीबाईंनी ती केली की नाही बघितलं त्यांनी. तिथे प्रसाद सुद्धा आम्ही बोलवतो का, जेवढं हा शिरपूर घळीमध्ये पूर्ण प्रसाद वंदन होतं, तामसाती राहील पूर्ण प्रसाद वंदन होतं, सौरंगा इकडे तडगाव फलटण पूर्ण प्रसाद वंदन होतं. जे मार्गामधले जे जे काही विशेष जे काही प्रसाद चांगल्या प्रकारचे आहेत, काय झालं ते प्रसाद तुम्हाला वंदन करायला भेटतात. म्हणून फक्त स्थान स्थान नका करत जाऊ. प्रसादही तेवढा महत्वाचा आहे. जेवढे तुम्ही प्रसाद करसाल तेवढे तुमच्यामध्ये काय होते,
उजळता येते असे ना बहुते स्थाने बहुते प्रसादे नमस्करावी भिक्षु मात्रा भेटावे बहुते निरूपण ऐकावे एकच नाही म्हणाले बहुतांचं बहुत वेळा ऐकावं बहुस्थानी जशी नमस्कार करावी तसा प्रसादही बहुत वेळा नमस्कार करा अनेक ठिकाणी आणि तिथेही नमस्कार करावा काही फक्त स्थानच वंदन करू नये प्रसादही वंदन करावा प्रसाद सुद्धा तुम्हाला काय करतो सहाय्य करतो आणि म्हणून अशा प्रकारे एक कर्णाशी चरित्र आहे कामैसा उतेंद्र भट्टांच्या पत्नी त्यांना दिवस गेलेले होते शेवटचा महिना चालू होता गर्भसंमृती होती आणि स्वामींची भेट घेऊन त्या गावाकडे पूर्वी काही गाड्या वळणार होत्या ना पायी पायी चाललेल्या होत्या याच गौराईचं नाम केलं तर प्रसादजी मदल असत कारण ती म्हटली मी जर देवाकडे राहिले असते देवाचं संधान मला घडलं पाहिजे आणि पद्मनाभी काय म्हणायची मला अनुसरण घडलं पाहिजे स्वामी सांगतात बाई भीतरी जी बसली की नाही ती खरोखर प्रार्थना करते हात वगैरे ढोंगच करते तीच कामाईसा तिथे बसल्या होत्या तिने नानाचा खानाचा पानाचा नियम केला होता जो मग स्वामीची भेट होत नाही मी काही खाणार नाही पिणार नाही आंघोळ करणार नाही तिने असा नियम केला होता होती कोण नवीन लग्न झालेली मुलगी लग्न झालं आणि बाहेर स्वामींच्या भेटीसाठी निघालं सुंदर दिसायला होत्या परंतु जेव्हा शेवट मित्रांना ते दिवस गेले आणि आता तिची प्रसूती रस्त्यामध्येच होईल आबाईसा म्हणजे तर स्वामींकडे जा देवाला सांग आता ते इंद्रभट्ट गेले आता पती लाजला सांगायला देवाला की बाबा तिला असं असं होतंय मग बाईसांनी काय झालं बाईसाला त्यांनी सांगितलं आणि मग स्वामींनी आपला फोटा दिला आणि सांगितलं जा तिच्या कमरेला म्हणजे पोटाला बांधा घरी जाईपर्यंत तिला काही होणार जोपर्यंत कामैसा घरी पोचल्या आपलं सॉरी गौरैसा घरी पोचल्या तेव्हा त्यांची व्यवस्थित काय झाली डिलिव्हरी झाली म्हणजे प्रसूती झाली याला म्हणतात प्रसाद रक्षणाचं साहित्य जसं परमेश्वर साह्य आहे प्रसादही तुम्हाला काय करतं सहाय्य करतं आणि म्हणून प्रसाद सुद्धा वंदन फार महत्त्वाचं त्याच्यामध्ये असते प्रसन्नता जर तुम्हाला प्रसन्नता टिकवायची जर तुम्हाला प्रसन्नता राहायचंय आणि प्रसन्नता एक धर्म कुठे फक्त ईश्वराच्या ठिकाणी आहे बाकी कुठे आहे का जीवाच्या ठिकाणी आहे का देवतेच्या ठिकाणी आहे का म्हणून ठाम सांगितलं प्रसन्नता एक धर्म फक्त भगवंताच्या ठिकाणी आहे म्हणून प्रसाद सुद्धा आम्ही तेवढ्याच पद्धतीने वंदन केला पाहिजे का तर आम्हाला परमेश्वराची आज्ञा आहे म्हणून जसा विशेष वंदन असं प्रसादही म्हणून आम्ही करा आणि आपल्याकडे जी देवपूजा आहे त्याची काय करा काळजी घ्या चार दिवसाला सुडे बदला तुम्ही दररोज साड्या बदलता की नाही देवाचे कपडे चार दिवसाला कमीत कमी बदलत जा नाही चार दिवस आठ दिवसाला बदलत जा शुक्रवारी स्नान घालत जा अमावस्या पौर्णिमा अवसर काळ स्नान झालं पाहिजे किचित मंदिरपूजा बाहेर काढली पाहिजे मोठे बंगले मोठमोठे बांधले मंदिरपूजा सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये दिसतात ती सुधारणा करा आहे का कोणाच्या किचन मंदिरपूजा इथं बसलेल्या तुमची आहे बरं घर बांधून बाहेर काढा दिलं आहे तर परिस्थिती सगळ्यांची सुधारत चाललेली आहे पूर्वी तसं होतं आता सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत काय करसाल मग या सुधारणा तुम्ही करून घ्या किचनमध्ये का नसून कुकरची वाफ तिथलं भाजीची फोडणी तेलाची फोडणी सगळे कुठे जाते ते देवपूजेकडे घुसते त्याचा होतो तुम्हाला निरोध मग तुमचे काम होतात उलटे लक्षामध्ये घ्या कोपऱ्यामध्ये काय असतं माहिती आहे का तुम्हाला आणि तुम्ही कुठे नेऊन ठेवलं कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवलं हां कशमळ कोपऱ्यामध्ये असतो की नाही आपण जातो तिकडे येते कुठं कोपऱ्यामध्ये असतं देवपूजा कुठे तुम्ही कोपऱ्यामध्ये घेऊन ठेवलं हे सुद्धा उपदेशांनी चांगल्या प्रकारची सुधारणा करून घ्या ज्यांच्या देवपूजा आता किचनमध्ये असतील ते आता नवीन नवीन घरं बांधताय त्यांनी जरा काय करा ही सुधारणा करून घ्या स्वतंत्र डिपार्टमेंट करा तुमचे बेडरूम मोठे झाले तुमचे स्टोररूम मोठे झाले पण देवपूजा काय झाली तुमची लहान देवाला प्राधान्य द्यायची दिलं कर्माला प्राधान्य द्यायचं बसला तुम्ही आणि सुद्धा तुम्ही काय करा सुधारणा करून घ्या देवाचं कपाट वेगळं व्यस्त करा ज्यांच्या घरी योग्य उच्चमी घरी देवाचे सुडे वेगळे ठेवायचं वेगळं पेट्या वेगळा एकदम जसकाचे मार्ग पद्धतीने त्यांनी करून ठेवलेले
जे कुठे तिकडे गेले की शिकावं लागतं, करावं लागतं, स्फुरावं लागतं, त्यामुळे ते आवड पाहिजे, त्यामुळे त्या गोष्टी होत असतात. म्हणून त्या गोष्टीकडे काय कर, दुर्लक्ष करू नका. आणि परमेश्वराचा संबंध किती महत्वाचा आहे तो वंदन केल्यानंतर तुम्हाला निश्चित काय होईल, भगवंताचं साह्य होईल. मग जेवढा प्रसाद वंदन, स्थान वंदन या सुद्धा गोष्टी तुमच्या महत्वाच्या आहेत. म्हणून आम्ही समारोपाला एक योगेश भाऊंकडे देवपूजा चांगल्या प्रकारची, आज तुमच्या काय देवपूजा आहे, हा मग शेवटच्या दिवशी आपला समारोप आहे 28 तारखेला. आम्ही टायमिंग दिला 5 परंतु जाहीर करतो 3 वाजेपासून 7 वाजेपर्यंत आपले संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहेत. काही काही भक्तमंडळी बाहेरून येणार आहे, त्यासाठी देवपूजा वंदन, प्रसाद वंदन, प्रसाद महात्म्य लीला तुम्हाला मी सांगणार आहे. आता फक्त देवाला विनंती करा त्या दिवशी पाऊस पडायला नको. सुंदर प्रकारे देवपूजा प्राश्चित विधी आपल्या ठिकाणी संपन्न होणार, निरूपण होणार आहे हे सांगतो. आजचं निरूपण ठिकाणी थांबवतो. हे निरूपण आपण ऐकतात अमृत प्रवर्तक समूहाच्या माध्यमातून. ज्यांना सहभागी व्हायचे, आता तुम्हाला मी सहभागी नंतर करेल बरं का, ऑनलाईन येतात ना लोक, मूर्तीना घ्यायचंय ना, ऑडिओ युट्यूब चालला ना, त्यांनी 94052 75075 नंबरला कॉल करा, एवढं सांगतो आणि थांबतो. आता आपण पाहणार आहोत मूर्ती ज्ञान